जे सरकार स्वतः हिंदुत्ववादी मानत ते वारकऱ्यांवरती लाठ्या मारत हे मला तरी पटत नाही। आणि आत्ताचा सुद्धा हा निर्गुण जो त्यांनी अत्याचार केलेला आहे जबाबदारी कोण घेणार? कारण हे सांगणार की पोलिसांनी केला, पोलीस सांगणार की लाठीमुळे लागलं, मग लाठ्या बळतात पकडणार का तुम्ही? आदेश कोणी दिला? तो आदेश ज्यांनी दिला आणि मग मी कधी जातीपातीने बघत नाही, मग जे एक फूल आणि एक हाफ अगदी फडणवीस वेगळे काढले तरी त्यांचं काम काय चाललेलं आहे? त्यांच्या डोळ्यात देखत त्यांना न जुमानता जर का पोलीस वागत असतील तर याचा अर्थ त्यांचा प्रशासनावरती कंट्रोल नाही, हे सरकार चालवण्याच्या कुवतीचे नाहीत, हे नालायक आहेत, असंच त्याचा अर्थ होतो। आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतायत की आमच्या सरकारला बदनाम केलं जात आहे, आम्ही लाठीचार्ज करू का असं प्रश्न? मग कोणी करणार आहे? त्या बाहेरून माणसं आणली होती, शेवटी लाठीमार कोणी केला हा प्रश्न राहतोच ना। आणि लाठीमार केल्यानंतर संघ नायक म्हणून तुम्ही जबाबदारी माझ्यावरती त्यावेळीची टाकणार असाल तर आताची यांनी स्वीकारली पाहिजे। आणि बाजूत मग लाठीमार कोणी केला होता? आता सुरे डोकी पडले सत्य ना, रक्त सांडले सत्य आहे। आणि ते आंदोलकांना मी भेटलोय, त्यांच्या हवेत पण गोळीबार केला, तुम्ही अश्रूदूर मारलेले आहेत। मग कोण ही जर शांतपणाने उपोषणाला बसलेली लोक होती? शाळकरी मुलांवर, शाळकरी एक तो शाळकरी मुलगा तो घरी चाललेला शाळेतून, त्याला मारलं, तो पडला तरी सुद्धा त्याला पिटलं, तरी ही शेवटी जबाबदारी या सरकारची। लाठी आम्ही मारू का म्हणजे एवढं साळसूत तुम्ही मागायला लागलात, म्हणजे हे फार हास्यास्पद आहे। आणि अत्यंत निर्गुणपणाने काम करतायत, म्हणजे थोडक्यामध्ये काय पुन्हा एकदा सांगतो की यापुढे महाराष्ट्रात कोणी न्याय हक्कासाठी जर आंदोलन केलं तर आम्ही डोकी फोडून टाकू आणि जबाबदारी घेणार नाही, असा त्याचा अर्थ झाला। तुम्ही वारंवार मागणी करतात या घटनेनंतर की सरकार मराठा आरक्षणासंदर्भात वट उघडू का काढलं पाहिजे त्यांनी? आज फडणवीस यांचं त्यावर असं विधान आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही त्यानंतर उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांनी वट उघडून का नाही काढलं? मला देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असं मला वाटलं नाही। वटहुकूम याबाबत काढण्याचा अधिकार संसदेला आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय जसा दिल्लीमध्ये दिल्लीतला वटहुकूम मग दिल्ली सरकारने फिरवला का नाही? तो केंद्राने फिरवला, हा अधिकार केंद्राचा आहे। आणि मला वाटतं देवेंद्र थोडं तरी मी त्यांना समजवतो, आता तर असं वाटतं की ते बिलकुल मंत्रालयाच्या आजूबाजूला फिरकण्याच्या पण कुवतीचे नाही। जर वटहुकूम सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध राज्य सरकार काढायला लागली तर त्यांनी घटनेचा अभ्यास केलेलाच नाही, म्हणजे घटना बदलण्याचं काम जे काय करणार असं आम्ही म्हणतो आहोत त्याचीच ही सुरुवात आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्याच्या विरोधात दिल्लीचा जो अधिकार केंद्र सरकारने आपल्या ताब्यात घेतला तो वटहुकूम किंवा कायदा हा संसदेत करायला पाहिजे। तसंच सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल तुम्हाला मान्य नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवण्याचा अधिकार संसदेला आहे, तर खास अधिवेशन तुम्ही घेता त्या अधिवेशनात तुम्ही तो काढा। आणि आणि जर त्यांना वाटत असेल देवेंद्रना की ते मी काय घेतलं नाही, ठीक आहे माझी चूक झाली असेल, तर तुम्ही घ्या अधिवेशन आणि तुम्ही बदलून दाखवा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। एसटीचं देखील मोठ्या प्रमाणात सरकारच्या मी परवाच बोललेलो आहे की संयम सोडता कामा नये, पण संयम केवळ आंदोलनकर्त्यांनीच बाळगायचा आणि सरकारने अत्याचार करायचा असा त्याचा अर्थ होत नाही। पहिल्या प्रथम जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। मुख्यमंत्री जर असं म्हणत असेल की आम्ही लाठ्या कशा मारू, तर याचा अर्थ तुमचा प्रशासनावरती कंट्रोल नाही, नियंत्रण नाही। मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तिकडे बसायला त्या क्षमतेचे नाही, तर तुम्ही देखील राजीनामा दिला पाहिजे। आणि मग तुम्ही सांगा की पोलीस ऐकत नाहीत म्हणून। गृहमंत्र्यांनी माफी मागितली आहे, अजित पवार म्हणतात की आमच्या तिघांपैकी कोणी असा आदेश दिला नव्हता लाठीचार्ज करण्याचा, मग विरोधक राजकारण करतोय? आम्ही राजकारण सोडून देऊ असे पुरावे त्यांना म्हणा की तुमच्याबद्दल सुद्धा ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्याकडे सुद्धा पुरावे होते, तरी सुद्धा तुम्हाला घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री केले, तर त्यांच्याकडे पुरावे मागा ना पहिले तुमच्या भ्रष्टाचाराचे। हे पुरावे पुरावे तुम्ही म्हणताय, तर स्वतः पंतप्रधान बोलले होते की सगळ्या 70,000 कोटीचा घोटाळा केला, तर पंतप्रधानांकडे तुमच्या घोटाळ्याचे पुरावे मागा। आणि परत सांगतो की जर त्यांचं म्हणणं असेल की लाठीमाराचा आदेश त्यांनी दिला नाही तर याचा अर्थ त्यांचा प्रशासनावरती वचक नाही। मी मुख्यमंत्री होतो, माझ्या वेळेला काही आंदोलनं झाली होती, अगदी मराठा समाजाने सुद्धा उपोषण केलं होतं, पण कुठेही लाठीमार झाला नव्हता, जातीय दंगली मी होऊ दिल्या नव्हत्या। ज्या ज्या वेळेला
कोणत्याही आंदोलकाने माझ्याकडे भेटण्याची वेळ मागितली त्यांच्याबरोबर मी किंवा माझ्या मंत्रिमंडळातले सिनियर मंत्री व हे आताचे उप ते पण असतील हे भेटून त्यांनी आम्ही मार्ग काढला होता. नाही माफी मागितली याचा अर्थ काय? तुम्ही बारसूची माफी मागितलीत का बारसूच्या लाठीमाराची? आता तुम्ही हे करताय म्हणजे तुमच्या अंगलट आले हे तुम्हाला कळले, कारण आता जनता ऐकणार नाही. रस्तोरस्ती जे काही चाललेलं आहे हे त्यांना आता पुढे राज्यकारभार करणं कठीण झालेलं आहे, म्हणून ते एक मलमपट्टी लावण्याचा प्रकार आहे. पण आता सुद्धा तुमच्याशी बोलताना मला तिथल्या जखमी झालेली ती महिला आहे, इतर लोक आहेत, ते सगळे दिसत आहेत. कोणावरती तुम्ही ते छऱ्यांच्या बंदुकाने फायर केलेलं आहे, म्हणजे छऱ्या म्हणजे मला असं वाटतं 12 व्होल्ट, म्हणजे हे तिकडे अतिरेक्यांच्या विरुद्ध वापरले गेलेल्या बंदुका गोळ्या इकडे वापरता तुम्ही. मी ते एक्सरे सुद्धा पाहिले, त्यांच्या डोक्यामध्ये छरे घुसलेले होते, कोणाचं नाक फोडून टाकले, कोणाचे डोकं फोडून टाकले. आणि नुसती माफी मागून त्यांना काही टाके पडणार आहेत तिकडे. एकीकडे ते म्हणतात की आम्ही आदेश दिलेले आणि दुसरीकडे असं दाखवतात पोलिसांचे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत आणि वॉटून म्हणतात की जेवढ्या आंदोलकांना लागले त्याच्यावर दुप्पट पोलीस अधिकारी जखमी झाले. कुठेतरी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की आंदोलकांनी शेवटी पहिली ठिणगी कोणी टाकली हा प्रयत्न आहे. आंदोलन तिकडे 4 दिवसापासून सुरू होतं, त्या आंदोलनामध्ये कुठेही अशी काही पेटवा पेटवीची भाषा झालेली नव्हती. अचानक मला जी काही माहिती मिळाली त्यावेळेला जेव्हा ही घटना घडली तेव्हा अचानक पोलीस फोर्स आला आणि त्या जरांगे पाटलांना त्यांची तब्येत बिघडली म्हणून घेऊन जायला मागे लागले तेव्हा ती वाचाबाची झाली. आणि अचानक असं त्यांचं म्हणणं आहे की एका पोलीस अधिकाऱ्याला वरून फोन आला आणि लाठीमार सुरू झाला. आता ही कोणच बाहेर येणार नाही, कारण यांनी शेवटी त्या अधिकाऱ्यांनाही लटकवणार, अधिकाऱ्यांना लटकवणार. मग मी म्हणतो अधिकाऱ्यांनी तरी का लटकवताय, ते लाठ्यांना हे करा ना, लाठ्यांना मारा मग घेऊन, कारण लाठ्या लागल्यात त्यांना. हा कुठला प्रकार आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.